अहमदनगर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनाचा मुहूर्त मीच काढणार असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं होतं। मात्र जिल्हा विभाजनाच्या कुठल्याच हालचाली सरकारी पातळीवर दिसत नसल्याने संगमनेर जिल्हा कृती समिती पुन्हा आंदोलन उभारण्याची तयारी करत आहे। मागील वर्षी शिर्डीला महावितरणच्या अभियंत्यांच्या अधिवेशनात नगरचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदेंनी जिल्हा विभाजनाची घोषणा केली होती। जिल्हा विभाजन करण्याची हिम्मत मागच्या काँग्रेस आघाडीच्या सरकारची नव्हे तर भाजप सरकारमध्ये तशी हिम्मत आहे असं वक्तव्य शिंदे यांनी केलं होतं। आज त्यांच्या या वक्तव्याला वर्ष झालं आहे। विभाजनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिग्गज राजकीय ताकदींना शाब्दिक आवाहन देण्यात पालकमंत्री राम शिंदे यांनी पुढाकार घेतला असला तरी प्रत्यक्षात हे विभाजन अजूनही झालेलं दिसत नाही। अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मागील वर्षी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन मीच करणार आघाडी सरकारच्या काळामध्ये तीन तीन मंत्री असल्यामुळे अपकृष्ण रेंगाळला होता आणि त्याचा शिवधनुष्य मीच पेलणार विभाजन करणार अशी घोषणा मागील वर्षी केली होती। त्या अनुषंगाने संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीने आम्ही 1,25,000 घेतल्या संगमनेर व परिसरातील नागरिकांच्या। त्यानंतर एक 45 दिवस आम्ही बेमुदत साखळी उपोषण केलं। त्या उपोषणाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते तसेच अकोल्याचे लोकप्रतिनिधी संगमनेरचे लोकप्रतिनिधी यांनी आमच्या उपोषणस्थळी भेट देऊन आम्हाला जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं। मुख्यमंत्री महोदय यांनी जी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्हाला संगमनेर जिल्हा कृती समितीला ज्या वेळेस बी जिल्हा विभाजन होईल त्यावेळेस तुम्हाला विश्वासात घेऊ असे सांगितले। परंतु वारंवार राम शिंदे जे आहेत आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हे प्रत्येक वेळेस त्यांच्या सोयीनी उत्तर नगर जिल्हा व दक्षिण जिल्ह्यातील जिल्हा विभाजनाचा विषय करून लोकांना द्विधा मनस्थिती करून देत आहेत आणि आत्तासुद्धा 4 दिवसापूर्वी त्यांनी पुन्हा सांगितलं का जिल्हा विभाजन मीच करणार। तर संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीने आम्ही त्यांना आवाहन करतो की आपण येणाऱ्या निवडणुकीच्या आधी जो शब्द दिला होता जिल्हा विभाजन करणार ते त्यांनी करून दाखवा अन्यथा पुन्हा आम्ही लोकशाही पद्धतीने संगमनेर जिल्हा कृती समिती एक भव्य आंदोलन लवकरच सुरू करू यावत लवकरच संगमनेर जिल्हा कृती समितीच्या सर्व सन्मान्य अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न माजी मंत्री ए आर अंतुले ज्येष्ठ नेते शरद पवार विलासराव देशमुख यांच्या काळापासून चर्चेत आहे पण आजपर्यंत या जिल्ह्याचं विभाजन झालं नाही। नगर जिल्ह्याचं विभाजन आपणच करणार असा दावा सध्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केला असला तरी यामागे त्यांचा एक हेतू स्पष्ट होत आहे। उत्तरेतील दिग्गज नेते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात काळे कोल्हे यांना शह देण्यामागे त्यांचा उद्देश स्पष्टपणे दिसत आहेत। काल झालेल्या नगर येथील नियोजन मंडळाच्या बैठकीतही त्यांनी आपण हा जिल्हा विभाजन करणार असल्याचं स्पष्टपणे सांगत त्याचा मुहूर्त आपणच काढणार आहोत। नेमके पालकमंत्री आता कुठल्या पंचांगांमधून मुहूर्त पाहून नगर जिल्ह्याचं विभाजन करतात याकडे उत्तरेतील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे। विवेक भिडे, MKN News, संगमनेर।